तर भाऊनो, आज आपण एकदम खतरनाक व्हिडिओ आणलाय. तर लय दिवस हा व्हिडिओ आणायचा होता आणि फायनली आज तो व्हिडिओ आलाय. तर भाऊनो, आज आपण एकदम नाद करायने असलं, म्हणजे एकदम प्रोफेशनल डिजिटल पोर्ट्रेट पेंटिंग, जसं की ऑइल पेंट आपण म्हणतो याला, तर तो व्हिडिओ आणलाय. तर भाऊनो, आजचा व्हिडिओ एकदम विशाळ आहे आणि आज एकदम मी डीपमध्ये शिकवलं आहे, जसं की आत्तापर्यंत मराठी एडिटरमध्ये तर एवढं कोणीही सांगितलं नाही आहे, खास करून फोटोशॉपमध्ये. तर आत्तापर्यंत आपण ॲड्रोड स्केचबुक, परत अजून ठिकठिकाणी बघितलं, जसं की मोबाईलवर म्हणजे पेंटिंग कशी करते ऑइल पेंट इफेक्ट, परत एका क्लिकमध्ये पण आपण ऑइल पेंट इफेक्ट त्यांनी कसं मारतात ते बघितलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोफेशनल ऑइल पेंट इफेक्ट कसा मारतात आणि तो कसा असतो आहे, तर तो आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आजचं ट्युटोरियल भाऊनो एकदम विशाळ आहे, तर त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघायचं. तर जर पाहिलं तर आजच्या ट्युटोरियलमध्ये मी काय काय शिकवणार आहे, तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. पहिल्यांदा आपण फोटोशॉप उघडल्या पहिल्यांदा विषय कसा आहे की बॅकग्राऊंड पहिल्यांदा तयार करून दाखवणार आहे, जसं की तुम्हाला थंबनेलमध्ये दिसला असेल जे बॅकग्राऊंड आहे, तर ते बॅकग्राऊंड पहिल्यांदा मी तयार करून दाखवणार आहे. त्यानंतर जो आपला म्हणजे आपला पीक आहे, जसं की ओरिजिनल म्हणजे बिना ऑइल पेंट इफेक्ट मारलेला, तर तो पहिल्यांदा ॲड करून घेणार आहे. तर त्याला कटिंग करून घेणार आहे, कटिंग पण कसं करतात तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर त्या फोटोला कॅमेरा रॉमध्ये इफेक्ट मारणार आहे थोडक्यात. त्यानंतर मग आपण ऑइल पेंट इफेक्टला सुरुवात करणार आहे आणि तो ब्रश वाईज ऑइल पेंट इफेक्ट असणार आहे, खास करून कुठलाही म्हणजे त्याला म्हणजे फिल्टर वापरला नाही की काही नाही, आपण एकदम खतरनाक मिक्सचर टूल ब्रश आहे तर तो, तर त्यात ब्रशमध्ये कुठला ब्रश वापरायचा, कितली म्हणजे वरची जी सेटिंग असते जसं की हार्डनेस, मिक्सिंग, परत फ्लो जी किती ठेवायचा, तर ते पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर ते मॅच कसं करायचं, म्हणजे सगळं आज एकदम खतरनाक डीप गोष्टी फोटोशॉपबद्दल शिकायला मिळणार आहेत, जसं की कटिंग, बिटिंग इफेक्ट, परत ऑइल पेंट इफेक्ट, परत कसं मारतात प्रोफेशनल इफेक्ट, सगळं आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर त्यासाठी भाऊनो या ट्युटोरियलला ढीक म्हणजे ढीक प्रेम द्यायचं, एक नंबर व्हिडिओ भाऊनो, एक नंबर, एक एक क्षण तुमचा न वाया जाणारा ही व्हिडिओ आहे. नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बाकी खास करून जे मोबाईल एडिटर आहेत तर तिने तर खास करून शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आजच्या ट्युटोरियलमध्ये काहीतरी एकदम नवीन शिकायला भेटणार आहे. नक्कीच या ट्युटोरियलला तुम्ही ढीक प्रेम द्यायचा, ढीक म्हणजे ढीक. तर जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आहेत, खास करून तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खास करून आजचा व्हिडिओ जर ढीक आवडला तर लाईक करा आजच्या व्हिडिओला. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त करून जास्तीत जास्त जे आपल्या महाराष्ट्रातली मराठी एडिटर आहेत तर त्यांच्यापर्यंत शेअर करा, नक्कीच मला आवडेल की शेअर केलेलं. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा, ऐकायला मला 100% आवडेल. तर चला तर आता आपण आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. तर भाऊ ना, आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये तर पहिल्यांदा मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो काय विषय असणार आहे, जसं की पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड ऍड करून घेणार आहे आणि त्याला एडिट करणार आहे, जसं की जे आपलं पेंटिंगचं जे बॅकग्राऊंड आहे तर ते, त्यानंतर मग आपण फोटो घेणार आहे तो कटिंग करणार आहे, त्यानंतर मग आपलं जे काय ऑइल पेंट भेट आहे तर तो चालू करणार आहे. तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. तर आज तुम्हाला ढीक काय काय नवीन शिकायला भेटणार आहे, तर त्यासाठी नक्की ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. तर आता आपण इथे बॅकग्राऊंड ऍड केलंय, तर त्यानंतर आता मी इथं एक्स्ट्रा गने एक लेअर घेतो. तर लेअर घेतल्यानंतर मी तुम्हाला माझा जो ब्रश आहे तर तो सिलेक्ट केलायच मी आता ऑलरेडी. तर इथे तुम्हाला दाखवू इथे तो ब्रश, तर तुम्हाला माहितीच आहे काय विषय नाही. तर त्यानंतर मी ब्रश सिलेक्ट केला, त्यानंतर आता मी इथनं आल्ट दाबून का नाही कलर चूज करून का नाही असं म्हणजे मी मारून घेतो, जसं की ठिकठिकाणी ऑलरेडी बॅकग्राऊंड तयार आहे, पण तुम्हाला कळावं यासाठी आणि काहीतरी एकदम नवीन युनिक दिसावं, परत आपण लाईट म्हणजे कॅमेरामध्ये कुठलं म्हणजे इफेक्ट मारतोय तर ते पण कळतील तुम्हाला यामुळं. ओके, तर आता एवढं तर झालं आपलं. तर त्यानंतर मी इथं असं मारलं ओके, तर या टाईपमध्ये आता आपलं परफेक्टलीरित्या बॅकग्राऊंड तयार झाले. तर त्यानंतर हे मर्ज करून घ्यायचं, हे मर्ज करून घेतल्यानंतर मी इथं कॅमेरामध्ये जातो, जसं कॅमेरा फिल्टर सगळ्यांचंच असते, CCमध्ये खास करून बघा नक्कीच सापडेल. तर त्यानंतर इथं अमाऊंट जरा वाढवतो, ल्युमिनस जरा वाढवतो, ल्युमिनस वाढवल्यामुळे एकदम स्मूथ आपलं बॅकग्राऊंड होईल. त्यानंतर व्हायब्रन्स मी जरा वाढवतो, त्यानंतर सॅच्युरेशन 3-4 ओके. तर हे ओके केलं, तर आता आपलं तुम्ही बघू शकता जसं की इथं बॅकग्राऊंड तर आपलं तयार झाले खास करून, तर बॅकग्राऊंडचा तर आता विषय मिटलाय. तर त्यानंतर आता आपण आपल्या मेन मूळ मुद्द्याकडे वळणार आहे. त्यानंतर आता मी ओपनमधनं की नाही आपला जो काय पीक आहे, जसं की आपल्या याला जसं काही काय म्हणजे हे करायचं आहे, जसं की आपलं ऑइल पेंट इफेक्ट मारायचं आहे, तर तुम्ही तो म्हणजे ऍड करून घेतो. तर व्ह्यू पाहून बघाल तुम्ही, असा पीक आहे जसं की कार्तिक खाडतकर यांचा पीक आहे, जसं की त्यांनी पेंटिंग केलंय का इलिस्ट्रेशन केलंय, तर एक नंबर केलंय, जसं की तुम्ही बघू शकता एकदम नाद आणि एकदम खतरनाक. तर मला तर पर्सनली आवडला, तर ह्यालाच म्हणजे कटिंग करून घेणार आहे या पिकला आणि त्यानंतर आपण ह्याला ऑइल पेंट इफेक्ट मारायला सुरुवात करणार आहे. तर आजचं जे ऑइल पेंट इफेक्ट आहे नाही, तर ते एकदम वेगळं, जसं की स्मूथ बीच ब्रशने आपण मारणार नाही, आपण एकदम वेगळ्या पद्धतीने मारणार आहे आणि एकदम ऑफिशियली आणि प्रोफेशनल मारणार आहे. तर त्यासाठी आजचं टोटल शेवटपर्यंत बघा. तर पहिल्यांदा मी फर्स्ट आपलं जे काय कटिंग आहे तर ते करून घेतो. तर मी पेन टूल सिलेक्ट करतो, पेन टूल सिलेक्ट केल्यानंतर इथनं माझं एक लॉक करतो.
तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम एस साईज मध्ये आता इथं 72 आहे रेझोल्युशन, तर हे मी आपलं ऍक्टिव रेझोल्युशन करून बेस्ट रेझोल्युशन ठेवतो आणि ओके करतो. ओके, तर आता आपलं एक नंबर परफेक्ट रित्या रेझोल्युशन तर ऍडजस्ट झाले. ओके, तुम्ही बघू शकताय. तर त्यानंतर आता मी फास्ट मध्ये आपलं जे काही कटिंग आहे तर ते करून घेतो. तर भाऊ आता आपलं कटिंग तर करून झालं एकदम परफेक्ट, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला कळलं पण असेल मी फास्ट केल्यामुळे, तुम्हाला म्हणजे बारीक सारी गोष्टी तर कळल्या असतील कसं आपण कटिंग केले, काय काय केले, काय काय त्यासाठी लागलं, जसं की पेंटून केले. तर त्यानंतर आता आपलं जो काय कटिंग झालेला फोटो आहे की नाही, तर यो फिल्टरमधून आहे, फिल्टरमधल्या कॅमेरा फिल्टरमध्ये ओपन करतो, त्याला मी बारीक सारीक इफेक्ट आहे तर तो मारून घेतो. तर आता तो कसा घेतो, तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर म्हणजे तुमचा फोटो कुठलाही असू शकतोय, तर त्याला जर एक्सपोजर कमी असेल तर ते एक्सपोजर जरा वाढवून घ्या, त्यामुळे एकदम फ्रेशनेस येईल चेहऱ्यावर. त्यानंतर मग कॉन्ट्रास्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करा, जसं की जे शॅडो लेवल आहे की नाही तर ते जरा उघड डार्क होईल. त्यानंतर मग हायलाईट आणि हे मारून घ्या जसं की शॅडो. त्यानंतर व्हाईट्स, व्हाईट्स तुमच्या पद्धतीने ठेवा, जास्त आधी ठेवू नका. आपल्या ऑइल पेंट इफेक्टमध्ये आपला जो काय कलर आहे ते मिक्स म्हणजे मिक्स होणार असतो, तर त्या पद्धतीने तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच चांगली गोष्ट आहे. त्यानंतर टेक्स्चर जरा वाढवली, त्यानंतर क्लॅरिटी जरा वाढवल्या, त्यानंतर व्हायब्रन्स मी जरा ढिगच वाढवतो कारण काय कलर जरा उठून दिसेल. त्यानंतर 20-23 पर्यंत ठेवतो. त्यानंतर सॅच्युरेशन आहे तर ते 1-2-3-4 पर्यंत ठेवतो. ओके, तर त्यानंतर इकडं आलं की इकडं हायलाईट बिलाईट सगळं ऍडजस्ट करतो माझ्या पद्धतीनं. खास करून शॅडो जरा कमीच ठेवा. त्यानंतर जर आलं तर इथं जरा तुम्ही शार्पन अमाऊंट मध्ये की नाही जरा उगच 30 पर्यंत ठेवायचा आहे, काय अडचण नाही. त्यानंतर इथनच जरा नॉईज रिडक्शन मारून ल्युमिनस मारून जरा उगच म्हणजे कलर मिक्स करून घ्या, काय अडचण नाही. त्यानंतर इथं ओके करा. ओके, तर तुम्ही बघू शकताय आता एकदम खतरनाकरित्या असा इफेक्ट बसलाय. तर जो कसा होता मी तुम्हाला दाखवतो, आधी असा होता त्यानंतर असा बसला. ओके, तर एवढं तर आता आपण केले. तर त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अल्ट दाबून या फोटोला मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर इथं हे जे काय नाव मध्ये आले तर हे मी कट पण करू शकतोय, काय अडचण नाही. पण ठेवणार असला तुम्ही ठेवू शकताय. ओके, काय एवढा विषय नाही. तर आता मी हे संभाळून नाव म्हणजे आपलं जे काही हिलिंग टूल आहे नाही तर त्यांना आपण परफेक्टली रित्या हे म्हणजे काढून घ्यावे. ओके, तर आता एकदा इथून बघू शकताय. तर अजून जे काही किरकोळ राहिले असेल तर ते आपण आपल्या ऑइल पेंट इफेक्टमधनं घालू शकतो. तर हे मी नाव तुमचे ठेवतो, यांना मी फुल्ल क्रेडिट दिले तर या फोटोसाठी काय अडचण नाही, एक नंबर तिने वर्क केले. तर त्यानंतर आता मी हे फोटो घेतो तो जरा मोठा करून घेतो जसं की खास करून, तर त्यामुळे आपल्याला सोपं जाईल. ओके, तर त्यानंतर आता मी अजून एकदा परत एकदा सिलेक्ट करतो. तर आता आपला फोटो सिलेक्ट केला की नाही, तर त्यानंतर आता आपण मी कुठनं आणि कसं मारणार आहे तर मी तुम्हाला फायनली सांगतो. तर आता आपला ब्रश असू तर ब्रशमध्ये मारतोय की नाही आपण म्हणजे कुठलाही ब्रश तिने ऍड करतोय, तर त्यावर त्या ब्रशवर जाऊन की नाही तुमचा राईट क्लिक मारायचा, राईट क्लिक म्हणजे उजव्या साईडचा बटन मारायचा. त्यानंतर तुम्हाला मिक्सचर ब्रश टूल दिसेल. ओके, तर खास करून तुम्हाला आता वाटलं असेल की काय करताय तुम्ही, तर मी तुम्हाला ऑइल पेंट पण तुम्ही म्हणू शकता ह्याला, नाहीतर तुम्ही फिनिशिंग पण म्हणू शकता, दोन्हीपैकी एक तुम्हाला जे काय आवडेल ते तुम्ही म्हणू शकता, काय अडचण नाही. तर मी मिक्सचर ब्रश टू सिलेक्ट करतो. तर हे तुम्ही कुठलाही चेहरा कुठलाही म्हणजे काही एकदम परफेक्टली रित्या म्हणजे एकदम स्मूथ करू शकताय, एकदम परफेक्ट ग्लो त्याला येऊ शकतो. ओके, तर तो ऑइल पेंट इफेक्ट मध्ये जसं की आता सगळेजण कुठनं मारतात ऑइल पेंट इफेक्ट, स्मूथ ब्रश आहे. ओके, तर हे न लईजण मारतात, पण मी काय म्हटलं एकदम आपण एकदम खतरनाकरित्या हे न मारूया. तर हे जे एक सेटिंग आहे, जसं की जर वर बघायला तर प्रत्येक ब्रश कुठलाही उघडला किंवा प्रत्येक टूल जर उघडला तर फोटोशॉप मध्ये वर सेटिंग ओपन होते. ओके, तर पहिल्यांदा का नाही तुमचे जे वरचे दोन ब्रश आहेत की नाही तर हे ऑन असतील, जसं की म्हणजे बेसिकली कुठलाही रॅन्डम कलर सिलेक्ट असेल. ओके, तर हा कलर कुठलाही इथं सिलेक्ट आहे. तर त्यानंतर काय करायचं, इथनं तुम्ही तुमच्या पद्धतीने हे ब्रश, आता ब्रश मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, साईज ही 600 तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा जसं की इथं तुम्हाला दिसेल पुढं. त्यानंतर हार्डनेस हे 0 ठेवायचं आहे, कायम 0 ठेवायचं आहे. जर तुम्ही 100 ठेवला तर एकदम परफेक्टली रित्या ते वर्क होणार नाही आणि एकदम कलर मिक्स होणार नाही.
तर त्यासाठी काय करायचं, हार्डनेसेस म्हणजे झिरो ठेवायचा आहे. त्यानंतर जर वाढेल तर इथं जे दोन ब्रश ऑन आहेत की नाही, तर त्यातला जो डाव्या साईडचा ब्रश आहे तर तो ऑफ करायचा आहे. आणि इथं तुम्हाला दिसेल की जसं की पीएनजी झाल्या की जसं की बॅकग्राऊंड आहे एम्प्टी बॅकग्राऊंड दिसेल, ओके, तर ते तसंच ठेवायचा आहे. बाकी उजव्या बाजूचा जो काही ब्रश आहे तर तो ऑनच ठेवायचा, ओके, काय अडचणी येत नाही. त्यानंतर इथं कस्टम ठेवायचा आहे. त्यानंतर आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे लोड आहे, लोड आणि जे मिक्स आहे की नाही, तर ते म्हणजे 90 असेल तर ते पहिल्यांदा 100 करून घ्यायचा आहे दोन्ही. जसं की लोड मिक्स आणि फ्लो 100 ठेवले, बाकीचं इथं पुढचा जो काय अँगल आहे तर तो 100 डिग्री आहे आणि बाकी पुढं काय म्हणजे 0 डिग्री आहे, ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेट एक ढीग हातभर असेल, जसं की 100, 60, 70 असेल तर ते वेट पहिल्यांदा म्हणजे कमी करून घ्यायचं. जसं की तुम्हाला कितपताने केवढ्या लवकर तुम्हाला म्हणजे करून घ्यायचं, जसं की मी 18, 19 एकदा मी 9 पण ठेवतोय, एकदा मी 13 पण ठेवतोय, एकदा आता 18 ठेवली, ओके, काय एवढा विषय नाही. तर आता आपण फायनली आपल्या वर्कला सुरुवात करणार आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं म्हणजे दाखवतो. चला तर आता मी पहिल्यांदा झूम करून घेतले, त्यानंतर मी तरी लेअर एक सिलेक्ट करतो, त्यानंतर आता इथं आपण चालू करणार आहे. जसं की आता मी फायनली कसं टच देतोय, जसं की आता जर बघायला गेलं तर मी ब्रशचा बारीक करून घेतो, तर जिथं जेवढा शाळा आहे ना तेवढ्यातच मारायचं. आता मी तुम्हाला दाखवतो, जसं की आता इथं तुम्ही बघू शकताय एकदम परफेक्ट आणि एकदम स्मूथ मध्ये. जर तुम्ही एकदम हलवला की नाही, जोपर्यंत हा म्हणजे हातात जर माऊस बसत नाही, जसं की आता तुम्ही जर नवीन असला या डिझाईन, जर नवीन जर पीसी घेतला असला तर तुम्ही खास करून हे करूच नका, कारण का माऊस लागतोय हातात बसायला. हातात जर माऊस बसला असला की नाही एकदम परफेक्ट वर्कतोय, म्हणजे वर्क होते. जसं की आता लईस तुमच्या जर हातात माऊस बसला असला तर तुम्ही इथं वेट वाढवू शकताय, आणि जर तुम्ही नवीन असाल तर हे वेट कमी करून मारा. जसं की म्हणजे एकदम फ्लो एकदम जोरात राहणार नाही, ओके, एकदम कमी पद्धतीने राहील, तर हे फायदा आहे आपल्या याचा. तर त्यानंतर आता इथं तुम्ही शकता एकदम परफेक्टली रित्या आपण जे काय आहे तर ते वर्क केले. जसं की आता एवढी तर बाजू तुम्ही शकताय एकदम, तर मी याची जरा डुप्लिकेट घेतो, जसं की बिफोर आणि आफ्टर मी तुम्हाला दाखवायला, नाहीतर मी नंतर दाखवतोच तुम्हाला. तर एकदम परफेक्ट. तर जो आता तुम्ही ह्याच्या बघितला, जसं की इंस्टाग्रामला बघितला, परत जो आपल्या युट्यूब कम्युनिटीला किंवा आपल्या व्हिडिओमध्ये बघितला, तर त्यासाठी जे फिनिशिंग मारलं की नाही भावानू, आता हे मी जरा लवकर करीन व्हिडिओसाठी, पण ते भावानू एकदम डीपमध्ये आणि एकदम त्याला ढीग वेळ दिलं तर भावानू. आणि हे आपलं एक टॅलेंट असते, प्रत्येकाचं टॅलेंट असते, तर त्या टॅलेंटनं ते करत असते माणूस. जसं की आता मी तुम्हाला सांगेल, लई जणांना माहित पण असेल, माझ्यापेक्षा लई जण अडवान्स आहेत, लई जणांना एकदम प्रोफेशनल म्हणजे स्मूथेज ब्रशच्या म्हणजे वापर करून एकदम खतरनाक एकदम नात करायचे असले त्यांना एकदम स्मूथ करायला म्हणजे ऑइल पेंट इफेक्ट जमत असेल, पण आपण एकदम काहीतरी युनिक आणि एकदम सगळ्यांना म्हणजे यावं यासाठी एकदम खतरनाक एकदम सोप्या पद्धतीने हे नात करायने एवढं भारी टूल आहे. फक्त काय विषय आता हे फोटोशॉपचं तर खास करून कोण सांगत नाही, कारण काही सिक्रेट असते, कारण का यासाठी क्लास लावा बीस लावा आम्ही काय सांगणार नाही. हा मी पण फोटो पाठी मग आपल्या म्हणजे आयुष्यात भविष्यात काहीतरी क्लास चालू करणारच आहे, जसं की पण मी ते त्यासाठी आत्ता शिकवायचं थांबणार नाही, कारण का महाराष्ट्रासाठी मी काहीतरी एकदम नवीन करायचं, महाराष्ट्रातला प्रत्येक एडिटर कुठंतरी एकदम मोठ्या पातळीवर न्यायचा, आपली जी काही इंटरनॅशनल लेवलची जी काय आत्ता लोक करतात, जसं की तुम्ही म्हणजे युट्यूबवर बघितला असशिला म्हणजे फोटोशॉपमध्ये वर्ग किंवा असेल किंवा मोबाईलमध्ये पण लई जण एकदम खतरनाक, जसं की आता मी खास करून परवा बघालतो, जसं की इंट्रो एक नंबर करतात भारतातली म्हणजे जेवढी एडिटर आहेत, जसं की काइन मास्टर असेल किंवा आता व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रात पण लई पुढे आहेत आपल्या भारतातली, पण ही जे एडिटिंग क्षेत्र आहे ग्राफिक क्षेत्र आहे की नाही, जसं की स्मूथेज पर जे काय आपलं संपूर्ण म्हणजे फोटोशॉपवरचं जे काय वर्क आहे, तर त्यात लई जणांना जमत नाही, लई जणांना एकदम मास्टर पण आहेत. मी काय म्हणत म्हणजे स्वतःला मी काही एकदम मोठं म्हणत नाही, माझ्यापेक्षा पण एक नंबर करणारी ढीग आहेत, जसं की फॉग बॅकग्राऊंड असेल किंवा एकदम कन्सेप्ट वाईज डिझाईन असतील. तर हे फक्त काय लोकांना आवडायला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे एक क्षेत्र काय म्हणजे एक क्षेत्रात किती फायदा आहे, परंतु एक क्षेत्र म्हणजे आवडीचं असलं तर तुम्ही शेवटपर्यंत टिकवलं पाहिजे, ओके. तर हे मेन म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला एक म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, जे म्हणजे या क्षेत्र म्हणजे नवीन बघत असतील व्हिडिओ, जसं की बघूया चला काय म्हणजे विषय आहे, तर त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला जे क्षेत्र आवडते, जसं की म्हणजे आपले एडिटिंग सोडून पण दुसरं जे क्षेत्र आवडते, तर त्यात नक्की तुम्ही ती जोपासा, नक्कीच तुम्हाला ते शेवटपर्यंत लाईफ टाईम पर्यंत आनंद देईल, ओके. तर ही गोष्ट आहे. जसं की आता मी मला एडिटिंग ढीग आवडते, ढीग म्हणजे ढीग हो, जसं की आता फोटोशॉप मला आवडते, वर्क करा इलस्ट्रेटर आवडते, परत मोबाईलमध्ये जर बघायला तर मला इन्फानेट पेंटर आवडते, त्यानंतर पिक्सलॅबमध्ये जर बघायला तर पिक्सलॅबचं संपूर्ण टूल्स आवडतात, पिक्सलॅबमधलं संपूर्ण वर्क आवडते, नक्कीच नवीन काहीतरी शोध लावा आवडते म्हणजे आपल्या ह्याच्यात खास करून म्हणजे एडिटिंग क्षेत्रात. तर आता मी कसं मारवले काय मारवले तर ते नीट बघा, नक्कीच तुम्हाला कळेल. जसं की खास करून आता मी केस नाही तर त्यामुळे तर एकदम परफेक्ट ऑइल पेंट इफेक्ट असते, केस जर असेल तर तुम्हाला स्मूथ ब्रशचा जेन वापर करायला लागलाच असता 1-1%, तर त्यात काय वाद नाही. तर तुम्ही बघू शकताय जसं की आता नामाच्या इकडचा भाग कसा घेतोय मी, काय घेतोय,
ह्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही बघितल्या का नाही, तुम्हाला एक नंबर आणि एकदम खतरनाक रीतो एलपिंटी बघता आला आणि एकदम म्हणजे फिनिशिंग करता आलं एक नंबर. ओके, तर विषय आहे. बाकी फक्त माऊस हातात पाहिजे बघा, माऊसची जरा तुम्ही सेन्सिटिव्हिटी कमी ठेवा, नाही जर एकदम झरसर म्हणजे गेलं की नाही, जसं की आता इकडे गेलं तर ही माऊस एकदम बघू शकता एकदम हे झाला. जसं की आता जर मी वेट वाढवलं, ढीक वेट वाढवल्यामुळे आता काय होते सांगतो तुम्हाला, वेट वाढवल्यामुळे ब्रशची जी काही जी म्हणजे लेवल आहे तर ते एक्स्ट्रा होत्या, जास्त होत्या, तर त्यासाठी मी म्हणजे काय जी काय वेट असेल ते म्हणजे जरा मी आपल्या मापात ठेवतो, जसं की 17-18-20 पर्यंत होती तेवढा विषय. तर त्यानंतर आता मी संपूर्ण ऍडजस्ट करत जातो भारवर. तर भाऊ तुम्ही इथं बघू शकता एकदम खतरनाक रीत्या आता आपलं जे ऑइल पेंट डिपेक्ट आहे तर जो इथं मारलाय, जसं की असा जे राहता जसं की तुम्ही बघालाय, तर त्यानंतर याला आपण ऑइल पेंट डिपेक्ट मारून असा केलाय. तर खास करून लय वेळ होईल, लय म्हणजे लय मोठा व्हिडिओ होतोय, तर त्यासाठी मी फक्त तोंडाला मारले, बाकी कान त्यानंतर जे काय खालचा भाग आहे तर तो राहिलाय. तर नक्कीच तुम्हाला आता हिओ काय मी हायस इकडे घेतो, जसं की या बॅकग्राऊंडवर हे फोटो, तर इथं तुम्ही बघू शकताय जसं की इथं आता आपण हिओ ऍड केलाय, तर त्यानंतर मी इथं 100% असं केलं. त्यानंतर याला मी मास्क मारतो, खाना मास्क मारल्यानंतर इथनं असं म्हणजे इरेज करतो काढा इशेने, इथून बघू शकताय. ओके, तर या टाईप मध्येच एकदम खतरनाक झाले. तर तुम्हाला मी मेन मूळ फोटो दाखवतो, जसं की अजून एकदा जसं की इथून बघू शकताय. तर मी की नाही इकडं घातल्यानंतर की नाही ह्याला मी मर्ज केलं, जसं की माझा बॅनर एकदम फायनली तयार झाला की नाही, तर त्यानंतर आणि मी आता इथून बघू शकता जसं की एक्स्ट्रा आणि मी याला एकदम खतरनाक, जसं की आता मी याला इनर शॅडो मारलं, जसं की इथं तुम्हाला ऑप्शन असते इनर शॅडो, तर इनर शॅडो मारला, इनर शॅडो मारल्यामुळे अजून एकदम खतरनाक वेगवेगळे इफेक्ट बसलं, जसं की इथं तुम्ही बघू शकता. तर पहिल्यांदा मी अप्लाय करतो, तर इनर शॅडो तिथून मारलं, तर तुम्ही इथं बघू शकता जसं की एकदम डीप मध्ये आणि एकदम खतरनाक येते त्या तोच ब्रश टूल वापरून मी हे संपूर्ण म्हणजे फिनिशिंग केले, परत ऑइल पेंट डिपेक्ट मारलाय. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल, नक्की तुम्ही बघू शकता एक आणि एक भाग बघू शकता, जसं की तुम्हाला कळलंच असेल की एकदम प्रॉपरली रीत्या आणि एकदम खतरनाक रीत्या ऑइल पेंट डिपेक्ट वाटलाय. जसं की हे फोटो कुठं लागतोय बघा, तर हे फोटो तुम्हाला मी दाखवतो, तर हे असा फोटो आहे. ओके, तर हे असा फोटो आहे, त्यानंतर हे असा झाला, कसा झाला एक नंबर असा फोटो आहे असा झाला. तर अजून एकदा बघून घ्या, असा फोटो आहे आणि असं झाला एकदम खतरनाक आणि विषहाड ऑइल पेंट डिपेक्ट बसलाय. तर तो कसा मारायचा काय मारायचं तर ते मी तुम्हाला आत्ता सांगितले, तर नक्कीच तुम्ही ह्या ट्रिकनं जर गेला आणि मी जे काय वरचं ब्रशचे सेटिंग सांगितले तर ते सगळं तुम्ही लक्षात ठेवला असला, जसं की तुम्हाला अजून जर लक्षात नसेल तर तुम्ही परत पाठीमागे जावा, परत त्या ब्रशचं संपूर्ण सेटिंग बघा, नक्कीच तुम्हाला कळेल. तर त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ट्युटोरियल, म्हणजे ह्या ट्युटोरियलला जर तुम्ही डीप प्रेम देत गेला, जसं की ऑइल पेंट डिपेक्ट असेल किंवा डिजिटल पेंटिंग टीन असेल, तर त्याला जर तुम्ही ढीक प्रेम म्हणजे जर देत गेला तर नक्कीच मी ह्यावर अजून ढीक ट्युटोरियल आणीन. आणि नक्कीच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ट्युटोरियल कसं वाटतं जर तुम्हाला म्हणजे खास करून अनु काय नको मला खास करून म्हणजे कमेंट करा, जसं की आता स्वामींचं झालं त्याचबरोबर आता मी कुणाचं नाही म्हणजे वेगळ्या कोणाचं नाही तर आपला सबस्क्रायबर पण असू शकते, तर त्याचं पण मी फिनिशिंग करू शकतो, एल पी डी मारू शकते, ज्याला काही अडचण नाही, तर त्यासाठी मला नक्की कमेंट करा. बाकी मी गिव्ह अवे ठेवा मग येतो, जर ह्याला ढीक जर प्रेम आलं जसं की कॅलिग्राफीमध्ये तुम्ही ढीक मला प्रेम दिला तर कॅलिग्राफीचं आपण ढीक म्हणजे गिव्ह अवे केलं, तर त्याचबरोबर जर ह्याला जर तुम्ही ढीक प्रेम दिला तर ह्याचं पण आपण गिव्ह अवे करूया.
नक्कीच आपल्या कुठल्या तरी एका किंवा बच्चे फोटोचे फोटो बघा, कोणाला तरी चांगले म्हणजे एकदम खतरनाक फिनिशिंग फोटो करून देऊया, काय अडचण नाही, आणि ते ट्युटोरियल पण करा. तर नक्कीच या ट्युटोरियलला ढीक प्रेम द्या. ही आता या ट्विटरला जास्तीत जास्त करून लाईक करा. लाईक केल्यामुळे का नाही आपला जो काही व्हिडिओ आहे तर ती दुसऱ्यांपर्यंत म्हणजे रिकमेंडेड होईल, जसं की जे काही नॉन सबस्क्राईबर आहेत तर त्यांना पण दिसेल. तर त्याचबरोबर खास करून कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि नक्कीच यापुढे असं ट्युटोरियल यूज येत काय नको हे पण मला कमेंट करा. बाकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ट्युटोरियल जास्तीत जास्त करून शेअर करा. ओके, तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल आय होप. तर ढीक प्रेम द्या. तर भेटा लवकरच आपण एकदम खतरनाक चांगल्या विषय हा ट्युटोरियलमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर.